जी रेसिपी आहे मटन सुक्का ते पण माझ्या पद्धतीनं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघूया लसूण घेतलेलं आहे दोन गड्डी खोबरं घेतलेलं आहे कट करून एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे कांदा कट करून घेतलेला आहे दोन टमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर हे सगळे पद जिन्नस आपण तळून घ्यायचं आहे त्यासाठी दोन चमचा तेल घेतलेला आहे सर्वात प्रथम कांदा टाकून घेऊया गुलाबी रंग यूज तर परतून घ्यायचं आहे आणि आता खोबरं ॲड करूया खोबरं दोन ते तीनशे एकंद परतून घ्यायचं आहे बघू शकता झालेलं आहे आता टमॅटो ॲड करूया त्याचबरोबर लसूण आणि अद्रक ॲड करूया दोन ते तीनशे एकंद परतून घ्यायचं मो टमॅटो मऊ भूस तर मग नंतर कोथिंबीर ॲड केलेलं आहे ते पण परतून घेऊया बघू शकता मसाला तयार आहे आता काढून घेऊया एक मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे अर्धा किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून आणि त्याच पॅनमध्ये एक चमचा तेल ॲड केलेला आहे त्यात एक कांदा बारीक चिरून घेतलेलं आहे ते ॲड करूया आणि दोन तीन प तेजपत्ता टाकून घेऊया थोडंसं कलर प सर परतून घ्यायचं आहे आता अद्रक लसणाचा पेस्ट ॲड करूया अर्धा चमचा ते पण दोन ते तीन शेकंद परतून घेतलेलं आहे आता मटण घेतलेलं ॲड करूया मटण आपल्याला आवडीचे पीस घ्यायचे नळी चाप कलेजे मी सगळं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि हळद ॲड करूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून मंद गॅसवरती झाकून पाच ते सहा मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे बघू शकता पाच ते सहा मिनटं झालेलं आहे मटणाला पाणी सुटलेलं आहे हे पाणी आपल्याला परत आटून घ्यायचे झाकून ठेवायचे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया आणि खडा मसाल्यामध्ये काळी मिरी लवंग इलायची दालचिनी आणि जायफळ घेतलेलं आहे छोटंसं तुकडं आणि जिरं घेतलेलं आहे हे आपण ह्या वाटणमध्ये टाकून मिक्सरच्या भांड्यामधून वाटून घेऊया हे मसाला मी पाणी न टाकता वाटलेलं आहे तर पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे म्हणजे वाटणमध्ये बघू शकता किती फाईन पेस्ट तयार झालेलं आहे आता हे साईडला ठेवूया बघूया मटण फळ झालं आहे का बघू शकता अजून थोडं पाणी आहे थोडंसं गॅस मोठं ठेवून पाणी आटून घ्यायचं आहे आटलेलं आहे पाणी आता आपण ह्याच्यात गरम पाणी ॲड करायचं आहे जोपर्यंत मटण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला गरम पाणी ॲड करून बारीक गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता पाणी ॲड करून वीस ते पंचवीस मिनटं बारीक गॅसवरती ठेवलं होतं मी बघूया पाणी आटलेलं आहे मटन शिजले का बघूया बघू शकता मटण सुंदर शिजलेलं आहे आत्ता बाऊलमध्ये काढून घेऊया बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे आता दुसऱ्या फोडणीची तयारी करूया पॅनमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल जरा रेसिपीला जास्तच लागणार आहे तुम्ही हेल्थ कॉन्चेस आहात तर तेल कमी वापरा आता वाटलेलं वाटण दोन चमचे ॲड करूया दोन पळी आणि काळा मसाला एक मोठा चमचा आणि मटण मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे ते ॲड करूया व्यवस्थित परतून घेऊया तसं मी मसाला तेलात तळून घेतलं होतं खोबरं कांदा टमॅटो वगैरे त्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही आहे थोडंसं फ्राय झालेलं आहे आता मटण ॲड करूया ते व्यवस्थित मिक्स करून परत पाच सहा मिनटासाठी आपण वाफ काढायची आहे बघू शकता वाफ झालं पाच सहा मिनटं झालेलं आहे मटण तयार आहे आता कोथिंबीर ॲड करूया तुम्ही आवडीनुसार पाणी ॲड करू शकता तर मटन सुक्काचं रेसिपी आहे तर थोडंसं पाणी कमीच लागणार आहे मटण तयार आहे आता सर्व करून घेऊया बघू शकता मटणचे टेक्चर कशी आलेली आहे सुंदर मटणची रेसिपी बनवून तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि अशी माझ्या पद्धतीनं बनवून बघा नक्की आवडेल तुम्हाला